नमस्कार, मी श्वेता, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। आता बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं वयाच्या 86व्या वर्षी दीर्घ आजारानं निधन झालं। वयाच्या 86व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। भारतीय उद्योग विश्वाचा आधारवड टाटा समूहाचे सर्वे सर्वा रतन टाटा यांचं निधन झालं। टाटांच्या निधनानं भारतासोबतच जगभरातील उद्योग विश्वावर शोककळा पसरली। टाटा समूहाला उंचीवर नेण्यामागे रतन टाटांचं मोठं योगदान आहे। रतन टाटांनी टाटा समूहाला जगात नाव दिलं असलं तरी ते जमिनीशी जोडलेले राहिले। इतक्या मोठ्या व्यक्तीनं आपल्या कारकिर्दीची सुरुवात कर्मचारी म्हणून केली होती। रतन टाटा यांचं काम खूप मोठं आहे। रतन टाटा यांच्या टाटा समूहानं विविध क्षेत्रात मोठं काम केलंय। टाटा समूहानं फक्त उद्योग व्यवसाय केला नाही तर सामाजिक बांधिलकी देखील जपली। रतन टाटा देशातील आवडत्या उद्योगपतींचा एक चेहरा होता। टाटा समूहाचे ते अध्यक्ष होते। जगभरातील सर्वात लहान कार बनवण्यासाठी टाटा जगभर प्रसिद्ध होते। रतन टाटा यांची सुरुवातीची कारकीर्द 1962 मध्ये टाटा समूहात सुरू झाली आणि त्यांनी टाटा समूहाचा व्यवसाय इतर देशांमध्ये विस्तारला। रतन टाटा यांना 2008 मध्ये पद्मविभूषण आणि 2000 मध्ये पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। रतन टाटांनी व्यवसाय क्षेत्रात अनेक विक्रम प्रस्थापित केले। देशातील सर्वात जुन्या व्यावसायिक घराण्यापैकी एक असलेल्या टाटा समूहाला उंचीवर आणलं। त्यांनी टाटांना आंतरराष्ट्रीय ब्रँड बनवलं। मध्ये रतन टाटा यांनी मध्यमवर्गीयांसाठी जगातील सर्वात स्वस्त कार उपलब्ध करून देण्याचं वचन पूर्ण केलं। 1 लाख रुपये किमतीची टाटा नॅनो ही मध्यमवर्गीयांसाठीची कार त्यांनी बाजारात आणली। रतन टाटांनी कोविड काळात देशाला 500 कोटींची मदत केली। श्वानांच्या उपचारासाठी रुग्णालय बांधलं। 2008 मध्ये सर्वसामान्यांसाठी नॅनो कार बाजारात आणली। उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानंतर राज्यामध्ये आज एक दिवसाचा दुखवटा पाळला जातोय। राज्य सरकारकडून आजचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आलेत। टाटांचा पार्थिव अंत्यदर्शनासाठी एनसीपीए इथे ठेवण्यात येणारे। टाटांच्या पार्थिवावर संध्याकाळी अंत्यसंस्कार होणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स अकाउंटवरून रतन टाटा यांच्यासोबतचे काही फोटो शेअर करत मनातल्या भावना व्यक्त केल्यात। रतन टाटाजी एक दूरदृष्टी असणारे उद्योगपती, एक दयाळू व्यक्तिमत्व आणि असामान्य व्यक्ती होती असं मोदी म्हणाले। उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानंतर नितीन गडकरी यांनी शोक व्यक्त करत आदरांजली अर्पण केली। देशानं संवेदनशील उद्योजक आणि समाजसेवक गमावला असं नितीन गडकरी म्हणाले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडियावरती पोस्ट करत रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहिली आणि आज दुर्मिळ रत्न हरपलं। नैतिकता आणि उद्यमशीलता यांचा अपूर्व संगम रतन टाटा यांच्या ठाई होता अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली। रतन टाटांच्या निधनानं देशानं मानवता आणि दातृत्वाचा मानबिंदू हरपला अशी भावना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली। टाटा यांच्या निधनानं देशाची फार मोठी हानी झाली असं फडणवीस म्हणाले। रतन टाटा यांच्या जाण्यानं फक्त टाटा ग्रुपलाच नव्हे तर प्रत्येक भारतीयाला मोठा तोटा झालाय अशी प्रतिक्रिया रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी दिली। क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनं रतन टाटांसाठी सोशल मीडियावरून पोस्ट शेअर केली आहे। टाटा हे फक्त भारतीय उद्योग क्षेत्रातील मोठं व्यक्तिमत्व नव्हते तर ते त्यांच्या नम्र, प्रामाणिक स्वभावासाठी आणि उदारतेसाठी सुद्धा ओळखले जात होते असं सचिननं म्हटलं। ज्येष्ठ नेते शरद पवारांनी देखील रतन टाटांना श्रद्धांजली वाहिली। सामाजिक जाणीवेतून आपल्या यशाचा राजमार्ग घडवणारं व्यक्तिमत्व म्हणजे रतन टाटा असं शरद पवार म्हणाले। टाटांच्या निधनानंतर भारताचा माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवाग यानं भावूक ट्विट केलं। भारतानं खरं रत्न गमावलं।
त्यांचं संपूर्ण जीवन आपल्या सर्वांसाठी कायमच प्रेरणादायी असेल असं सहवाग म्हणाला. रतन टाटांच्या निधनानं अवघा देश हळहळला, अनेकांना त्यांच्या आठवणीनं अश्रू अनावर झाले. भारताचे सुपुत्र पद्मविभूषण रतन टाटा यांच्या निधनानं एक महान उद्योजक आणि सामाजिक क्षेत्रातील आदर्श नेतृत्वानं आज जगाचा निरोप घेतला. त्यांच्या योगदानाची परतफेड कधीच होऊ शकणार नाही अशा भावना विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केल्या. आणि आता इतर बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात. तर हरियाणानंतर महाराष्ट्रामध्ये भाजप ओबीसी कार्ड वापरण्याच्या तयारीत आहे आणि राज्यातील मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी असताना विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेआधी सरकारनं ओबीसींसाठी दोन मोठे निर्णय घेतलेत. सरकार राज्यातील ओबीसींसाठी दोन मोठे निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. पहिला निर्णय म्हणजे राज्यातील काही ओबीसी जातींचा केंद्रीय सूचीमध्ये समावेश करण्याची शिफारस राज्य सरकारने केंद्राकडे केली आहे. या शिफारशीला राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने हिरवा झेंडा दाखवला आहे. बडगुजर, सूर्यवंशी, गुजर, लेवे गुजर, रेवे गुजर, रेवा गुजर, पोवार, भोयर, पवार, कापेवार, मुन्नर कापेवार, मुन्नर कापू, तेलंगा, तेलंगी, पेंटारेड्डी, बुकेकरी, डांगरी, लोध, लोधा, लोधी, तर ओबीसींसाठी नॉन क्रिमिलेअरची मर्यादा 8 लाखांवरून 15 लाख करण्याची शिफारस राज्य सरकारने केंद्राला केली आहे. त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. एसटीत गेल्यामुळं धनगरांनाही लेकर मोठे झाले पाहिजे आमची भावना आहे. पण मराठे का ओबीसी जात नाहीत? मग 83 क्रमांकाला कुणबी कुणबी आणि मराठा एकच का नाही? तर मराठा आरक्षणाचा निर्णय घेतल्याशिवाय आचारसंहिता लावू नका असा इशारा जरांगेंनी सरकारला दिला. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आणि धनगर समाजाला एसटीमधून किंवा एसटीमध्ये समाविष्ट करण्याचा शासन निर्णय घेत असेल तर मग आमचा निर्णय का घेत नाही असा सवालही त्यांनी केला. त्याचवेळी बोलताना त्यांनी भाजप आणि राज्य सरकारला इशारा दिला. हरियाणात जरी भाजपनं मुसंडी मारली असली तरी महाराष्ट्रात मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय मुसंडी फिसंडी इथं चालणार नाही असा थेट इशारा मनोज जरांगे पाटलांनी भाजपला आणि राज्य सरकारला दिला. ते मुसंडे फसंड्यांनी इकडे नाही चालत. कोणी कोणाचे मुसंडे आणले आणि कोणी कोणाचे थबड आणले मुसंडे फसंड्यांनी इकडे नाही चालत. हे असले जिद्दोगा हे जे उपकार करीना त्याचा उलटा नारी पहिल्यापासून. आचारसंहितेआधी मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही तर यांचा धुरळाच वाजवेन असंही जरांगे पाटलांनी म्हटलंय. दयाक्ताच 50-55% मराठा इथं काय खेळ चालतो तुमचा? इथं तुमचं वाजत नसतं आणि इथं वाजवायचं असलं ना तुम्हाला मजा करायची असली तुम्हाला त्यात राहायचं असलं ना आमच्या मागण्यांची अंमलबजावणी करायची. धनगर समाजाला एसटीत समाविष्ट करण्याचा शासन निर्णय घेत असेल तर मग आमचा निर्णय का घेत नाही असा सवालही त्यांनी केला.